नमस्कार मंडळी, आज मी चालली आहे ठाणा मार्केटला शॉपिंग करण्यासाठी. एक्झॅक्टली एक वर्षानंतर मी आज पुन्हा या मार्केटमध्ये शॉपिंगसाठी चाललेले आहे. मार्केटमधून आम्ही काय काय घेणार आहोत आणि मी बार्गेनिंग करते की नाही आणि कुठून काय काय वस्तू घेतो आम्ही हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी माझ्या बहिणीसोबत शॉपिंगला आलेली आहे. ती माझी लाईफ टाईम शॉपिंग पार्टनर आहे. तुम्हाला जर सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी घ्यायची असेल तर या मावशींकडून तुम्ही घेऊ शकता. त्यांच्याकडे खूप सारे सिल्वर आणि गोल्डन असे गोलापुरी साज वगैरे असतात आणि छोटे छोटे असे गळ्यातले सुद्धा असतात. खूपच सुंदर असतात आणि त्या थोड्या रिझनेबल रेटमध्ये पण त्या देतात. मी इथून ह्या अशा दोन प्रकारचे सिल्वर सेट घेतले, एक मला आणि एक बहिणीला. न सांगताच मावशीने पैसेसुद्धा कमी केले. मार्केटमध्ये सगळीकडेच मॉन्सून सेल चालू आहेत. 10-20-50% ऑफ अशा वस्तू आहेत. पण माझी अशी सवय आहे की मला ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्याच दुकानात मी जाते. उगाच इकडे तिकडे फिरत बसत नाही. इकडे तिकडे फिरत बसला ना की नको असलेल्या वस्तूसुद्धा आपण घरी घेऊन येतो आणि पैसे वेस्ट होतात. त्यामुळे मी इकडे तिकडे जात नाही. आता आम्हाला गिफ्ट पॅकिंगच्या पिशव्या घ्यायच्या, तिकडे मी चालले. आणि मध्येच रस्त्यामध्ये गल्ली आहे जिथे तुम्हाला तांब्या पितळेची भांडी, देवपूजेसाठी लागणारी भांडी आणि पाट सगळ्याच गोष्टी मिळतात ऑलमोस्ट. हे बघा, देवपूजेसाठी लागणारं सामानसुद्धा इथे आहे. किराणा मालाची दुकानं आहेत. त्याच्यानंतर जी पुढची गल्ली आहे ना, तिथे सगळं तुम्हाला डेकोरेशनचं सामान मिळतं. पूर्ण लेनच आहे अशी. त्याच्याच इथे एक मसाल्यांची गल्ली आहे. तिथे सगळ्या प्रकारचे मसाले, लसूण, लोणचं सगळं मिळतं. तर तुम्हाला इथून जाताना नेहमी ठसका लागतो कारण खूप साऱ्या प्रकारचे मसाले तिकडे ठेवलेले असतात. दुसरा कोई रहता था ना? त्यानंतर ही एक गल्ली आहे जिथे सगळी सोन्या चांदीच्या वस्तूंची दुकानं आहेत. सगळे ज्वेलर्स आहेत इकडे. आणि त्याच्याच समोर प्लास्टिकच्या वस्तूंची पण दुकानं आहेत. तर तुम्ही कधी इकडे एक मंदिरसुद्धा आहे, विठ्ठल मंदिर आहे. इसला एक स्क्रंची होती पण मी दोन घेतला. त्यांनी स्वतःहूनच मला 50 दिली. बार्गेनिंग करायची गरज नाही लागली. नेदरलँड्स आणि भारतामधला शॉपिंगचा हाच फरक आहे की आपल्याकडे बऱ्याच व्हरायटी मिळतात प्रत्येक गोष्टीच्या आणि खूप वेगळ्या ठिकाणी ते अवेलेबल असतात. आपल्याला पाहिजे तेव्हा जाऊन आपण ते घेऊ शकतो. इथं दुकानांचं टायमिंग वेगळं आहे. आपल्याकडे शॉपिंग करण्याचा सगळ्यात मोठा डिफरन्स तर हाच आहे की आपण कोणाशी जाऊन बोलू शकतो. पर्सनली कनेक्टेड वाटतं आपल्याला त्यांच्याशी. बार्गेनिंग जरी आपण केली तरी ती हसत हसत करतो. समोरच्याला पटलं तर तो आपल्याला देतो, नाहीतर आपण पुढे निघून जातो. पण बाहेरच्या देशांमध्ये तसं नसतं. तिथे तुम्ही बार्गेनिंग तर करूच शकत नाही. परत तुम्ही कुठल्या तरी आपल्याच लोकांकडून खरेदी करताय अशी फिलिंग तुम्हाला तिकडे येणार नाही. आपल्याकडचे फेरीवाले बऱ्याच वेळा आगाऊपणा पण करतात. बघा, तो आधी मुद्दामून तिला काकी म्हणाला आणि नंतर मग मॅडम म्हणतो, म्हणून तो आता हसत होता. ऑगस्ट आता जवळ आलं, त्यामुळे सगळीकडेच असे हे व्हाईट टॉप्स लावलेले दिसतील तुम्हाला दुकानांमध्ये आणि त्यावरती ऑफरसुद्धा चालू आहे. तर इथे 300 रुपयाला हा एक टॉप होता. मार्केटमध्ये शॉपिंगला यायचं म्हणजे कसरत असते कारण की एकाच रोडवरून फेरीवाले दोन्ही साईडला बसलेले असतात, रिक्षा जातात आणि बसेससुद्धा याच रस्त्यावरून जातात. त्यामुळे ट्रॅफिक बघून आणि अगदी काळजीपूर्वकच तुम्हाला इथून चालावं लागतं. तर आता आम्ही चाललो आहोत साडी शॉपिंगसाठी आणि तुम्हाला दाखवते की माझं युज्युअल साडी शॉपिंगचं दुकान कोणतं आहे. तर चला जाऊया.
किती 15% डिस्काउंट आहे. अर ते तो बघ लावला हे पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन आहे. त्या 1200-1500 रेंज मध्ये होत्या. आम्हाला थोड्या सण समारंभासाठी साड्या घ्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही त्यांना म्हटलं की काठापदराच्या साड्यांमध्ये काही नवीन डिझाईन्स आल्या असतील तर दाखवा. तर त्या या सगळ्या साड्या आहेत. सगळ्या साड्या अतिशय सुंदर मिळतात यांच्या दुकानामध्ये. आज गर्दी नाही तुमच्या दुकानात? आणि सध्या मॉन्सून सेल चालू आहे तर सगळ्याच साड्यांवरती 15-20% ऑफ मिळतो इकडे. तर आम्ही सुद्धा बऱ्याच साड्या आता घेतल्यात, सिलेक्ट केल्यात, बाजूला काढून ठेवल्यात. जॉब आहे तिकडे, साहेबांचे पण जॉब तिकडे. छान वाटत. या कॉटनच्या साडीज आहेत. मला एक बऱ्याच दिवसांपासून कॉटनची साडी घ्यायची होती. खूपच सुंदर असे पॅटर्न्स आहेत यांच्याकडे. तो पण छान आहे. आपण मस्त हा मला एक आवडला. आपण छान ह्याला आहे ना डिस्काउंट सगळं झालं. एकच कमी पडते म्हणून म्हटलं. काय नको घ्यायची मला करते. स्वस्त दाखवा. एक ऑलरेडी त्या दिवशी नेली आहे. कारण किती पर्यंत दाखव? 1000 नाही, 780. ह्यातलीच नेली ना त्या दिवशी. सेम पॅटर्न मी पिंक कलर लिया होता उद्या. या दुकानामध्ये मी बरीच वर्ष शॉपिंगला येते, त्यामुळे बरेचसे लोक मला ओळखतात. मी बरेच महिने त्यांना दिसले नाही, त्यामुळे ते मला कुठे होतात, का नाही आलात वगैरे विचारत होते. आम्हा दोघा बहिणींची जोडी त्यांना माहिती आहे की आम्ही दोघीच सगळीकडे शॉपिंगला येतो. मग युरोपमधल्या काय काय गप्पा गोष्टी त्यांच्याशी केल्या आणि मग आम्ही बाहेर पडलो. हीच मजा आहे खरं तर आपल्या ठिकाणी शॉपिंग करण्याची. परदेशात तो फील येत नाही. आणि त्यानंतरही भयंकर गर्दी तुम्ही पाहू शकता. ठाणे मार्केटमध्ये संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते. शॉपिंग करण्यासाठी बऱ्याचशा वस्तू तुम्हाला इथे दिसतात, पण इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते, बरीच गर्दी असते, त्यामुळे आम्ही इथून निघालो. ठाण्यातल्या अजून कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.